अमरावती मधून एक धक्कादायक बातमी येत आहे. अवैध गांजा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अमरावती गुन्हे शाखा ग्रामीणची धडाकेबाज कार्यवाही झालेली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड गार्डनच्या फाट्याजवळ ही कारवाई झालेली आहे. आपल्यासोबत अमरावतीवरून राजेंद्र वाटाणे सर आहेत. सर, नक्की कशा प्रकारे ही कार्यवाही झालेली आहे? सर, नक्कीच आज रोजी झालेली अवैध गांजा तस्करांच्या विरोधात ही खूप मोठी या गणेश उत्सवादरम्यान खूप मोठी कारवाई झालेली आहे सर. आणि ही कारवाई सर अमरावती ग्रामीण शाखा पोलीस चांदूर रेल्वे उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असतानाच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली सर. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास 4 क्विंटल 35 किलो गांजाची वाहतूक होत होती आणि त्या ट्रकच्या मागोमाग 2 कार ह्या चालत होत्या आणि पोलिसांची सर गोपनीय माहिती त्या ट्रक चालकास देत होत्या. तर ही गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपवन कोल्हे साहेबांना मिळाली आणि पोलीस निरीक्षक साहेबांनी वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली. तर पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या टीमच्या उपस्थितीमध्ये ही या उत्सवाच्या दरम्यान खूप मोठी कारवाई समजायला काही हरकत नाही सर. सर, नक्कीच सर, अशाच प्रकारे काल रायगड जिल्ह्यामध्ये देखील सर पिवळ्या पट्ट्या लावलेलीच बॉक्सेस अशाच प्रकारे सेम देखील पाहायला मिळाले आहेत. तर यामुळे अजून कुठले मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे का? सर, आंध्र प्रदेशामधून खूप मोठी गांजाची तस्करी होत आहे असा दबक्या आवाजात या आमच्या अमरावती जिल्ह्यामध्येच नव्हे तर विदर्भ महाराष्ट्रामध्ये सर सुरू आहे. काही दिवसाच्या आधीच बडनेरा रेल्वे स्टेशनच्या जवळ बडनेरा रेल्वे स्टेशनवर एक युवा मुलगी गांजाची तस्करी करत असल्याची रेल्वे पोलिसला सर माहिती मिळाली. त्या आधारे त्या युवा मुलीला गांजाची तस्करी करत असल्याबाबत बडनेरा पोलिसांनी सर अरेस्ट केले होते. ओके सर, धन्यवाद सर. ओके सर, थँक्यू.